स्मरणार्थ गुरुपौर्णिमा साजरी करण्यात येते. या दिवशी गुरूंचे पूजन केले जाते. वेदव्यासांच्या जन्मामुळे हा दिवस गुरुपौर्णिमा म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवशी व्यास जयंती देखील साजरी करण्यात येते. आपल्या जीवनात गुरुचे स्थान हे सर्वात महत्त्वाचं स्थान समजलं जातं. एखाद्या मातीच्या गोळ्याला आकार द्यावा अशा पद्धतीने गुरु आपल्या विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार देण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे गुरूंचे आभार मानण्यासाठी म्हणून भारतात गुरुपौर्णिमा साजरी करण्यात येते. महाभारत हा महाकाव्य त्याचे निर्मिते असलेल्या व्यास ऋषींच्या कार्याच्या स्मरणार्थ भारतात गुरुपौर्णिमा साजरी करण्यात येते. गुरुपौर्णिमेचा संदर्भ हा प्राचीन भारताच्या इतिहासात सापडतो. आपल्या भारतात गुरु शिष्य परंपरेला खूप मोठी परंपरा आहे. पुराणशास्त्राच्या दाखल्यानुसार महाभारत या महाकाव्याचे निर्माता व्यास ऋषींनी आषाढी पौर्णिमेच्या दिवशी आपल्या शिष्यांना आणि इतर ऋषींना वेद आणि पुराणाचे ज्ञान दिले होते. याच दिवसाचे स्मरण म्हणून गुरुपौर्णिमा साजरी करण्यात येते. गुरुला ब्रह्म विष्णू आणि महेशाचं स्वरूप मानलं जातं. गुरु हा साक्षात परब्रह्म असल्याचं सांगितलं जातं. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने देशातल्या शाळांमध्ये गुरुप्रती विद्यार्थी आदर व्यक्त करतात, त्यांचे आशीर्वाद घेतात. शाळा महाविद्यालयात किंवा आध्यात्मिक गुरु, कला किंवा विद्या शिकवणारे गुरु यांचे पूजन केले जाते. त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते. धार्मिक ग्रंथामध्ये त्यांना भगवान विष्णूंचे रूप मानले गेले आहे. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी पूजा पाठ केल्याने आणि उपवास केल्याने कुंडलीतील गुरुदोष आणि पितृदोष संपतात. याशिवाय नोकरी व्यवसाय करिअरमध्ये अडथळे येत असतील तर ते दूर होतात. या दिवशी या प्रकारे पूजा करा. सकाळी लवकर उठावे, स्नान करावे, आंघोळीच्या पाण्यात गंगाजल टाकावे, नंतर स्वच्छ कपडे घालून देवघराची नीटनिटकी स्वच्छता करून देवांना पंचामृत अभ्यंग स्नान घालावे, थोडे गंगाजल शिंपडावे, त्यानंतर गुरुचे स्मरण करावे, विष्णुदेवतेची पूजा करावी आणि या मंत्राचा जप करावा. गुरूंसाठी आपण नेहमीच म्हणतो तो मंत्र आहे, गुरुर्ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरुपौर्णिमेच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याचा नियम आहे. सकाळी स्नान करून घरोघरी पूजा केल्यानंतर स्वच्छ वस्त्रे परिधान करून गुरुच्या मूर्तीवर पुष्पहार अर्पण करावा. यानंतर गुरूंच्या घरी जाऊन त्यांची पूजा करावी आणि भेटवस्तू द्यावी, त्यांचा आशीर्वाद घ्यावा. ज्यांचे गुरु या जगात नाहीत त्यांनी गुरुच्या चरणी पूजा करावी. गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंना समर्पित आहे. शिष्य त्यांच्या गुरुदेवतेची पूजा करतात. ज्यांना गुरु नाहीत ते नवे गुरु करतात. एक गुरु ज्यांना आध्यात्मिक गुरु म्हणून ओळखले जाते अशी व्यक्ती आहे जी साधकांना दैवी मार्गावर चालवणे शिकवते, सक्षम करते. गुरु मार्गदर्शन प्रदान करतात, जे शिष्याला अंतिम गतव्यवस्थानापर्यंत पोहोचवण्यास अनुमती देतात. जे परमात्म्याचे क्षेत्र आहे, आत्मसाक्षात्कार आहे, परमात्मप्राप्ती शक्य करणाऱ्या गुरुबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जगभरातील असंख्य शिष्य गुरुपौर्णिमा अत्यंत भक्तिभावाने साजरी करतात. जीवनात गुरु का असावे, गुरु शिष्य परंपरेसाठी गुरुपौर्णिमा विशेष आहे. गुरु शिष्याला आपल्या ज्ञानाने योग्य मार्गावर घेऊन जातात आणि जीवनातील अध्यात्म आणि कर्म यातील नैतिकता आणि अनैतिकता समजावून सांगतात. म्हणूनच गुरूंच्या स्मरणार्थ हा सण या दिवशी दरवर्षी साजरा केला जातो. गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरु व्यतिरिक्त भगवान शिव आणि माता पार्वतीचीही पूजा केली जाते. या दिवशी भगवान विष्णूची देखील पूजा केली जाते. या दिवशी गायीची पूजा, सेवा आणि दान केल्याने अक्षय पुण्य प्राप्त होते, आरोग्य प्राप्ती होते. दुसरीकडे गुरुची पूजा केल्याने कुंडलीतील गुरुदोष संपतो. गुरुचा सहवास राहून जीवन भयमुक्त होते. कर्माकडे जाणारा आध्यात्मिक मार्ग आणि केलेल्या कर्माचे पुण्यफळ हे मिळते. गुरूंच्या आज्ञेने केलेले पूजा, यज्ञ, हवन, जप, अनुष्ठान आणि दान यशस्वी होतात. गुरुच्या सान्निध्यात केलेल्या कार्यामुळे प्राप्त होणारी संपत्ती संचित होते आणि शुभ कार्यात वापरली जाते. ज्या घरात गुरुमंत्राचा रोज जप केला जातो तिथले सर्व दोष दूर होतात. गुरूंचा आशीर्वाद तुम्हाला सदैव सात्विक शक्तीकडे नेतो. ज्या घरात गुरुचे पाय पडतात त्या घरातील लोकांवर सदैव देवाची कृपाप्राप्ती राहते असे सांगितले गेलेले आहे. गुरुपौर्णिमेला काय करावे हे आपण थोडक्यात पाहूयात.
गुरुपौर्णिमेला खालील काही सामान्य विधी आणि प्रथा करणे गरजेचे आहे. गुरूंना आदरांजली. गुरुपौर्णिमेला लोक त्यांच्या आध्यात्मिक आणि शैक्षणिक शिक्षक, मार्गदर्शक आणि मार्गदर्शकांना आदरांजली वाहतात. ते आपल्या गुरूंच्या चरणी फुले, फळे, मिठाई आणि नैवेद्य अर्पण करतात आणि त्यांचे आशीर्वाद घेतात. गुरुपूजा करणे. गुरुपूजा हा एक विधी आहे ज्यामध्ये लोक फळे, धूप आणि इतर अर्पणसह गुरूंची पूजा करतात, गुरूंच्या शिकवणीबद्दल आणि मार्गदर्शनाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात. मंत्राचा जप. अनेक लोक या दिवशी आपल्या गुरूंना समर्पित मंत्राचा जप करतात. गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरुदेवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः हा सर्वात लोकप्रिय मंत्र आहे. हा मंत्र अवश्य म्हणावा. प्रवचने ऐकणे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी लोक त्यांच्या गुरूंच्या शिकवणीबद्दल अंतर्दृष्टी मिळवण्यासाठी आध्यात्मिक नेते, गुरु आणि विद्वान प्रवचनांना उपस्थित राहतात. काही लोक या दिवशी उपवास करतात. बरेच जण गरजूंना दान करतात, आध्यात्मिक चिंतन आणि सत्संग देखील करतात. बरेच लोक या दिवशी गरीब आणि गरजूंना पैसे, अन्न व इतर वस्तू दान देतात. गुरुपौर्णिमा हा एक आत्मचिंतन आणि आत्मनिरीक्षणाचा दिवस आहे. लोक त्यांच्या जीवनातील प्रगतीचे मूल्यांकन करतात. शिवाय ते त्यांच्याकडून गुरूंकडून स्वतःला कसे सुधारायचे आणि त्यांच्यातील उणीवा कशा दूर करायच्या याचे मार्गदर्शन घेत असतात. हिंदू धर्मात गुरुचे स्थान देवापेक्षा जास्त आहे. गुरूंच्या आशीर्वादाशिवाय देवतांचा आशीर्वादही निष्फळ होतो असे म्हणतात. त्यामुळे गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुची आराधना केल्यास समस्त देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतात. यासाठी गुरुपौर्णिमेला आपल्या गुरूंना देणगी, मिठाई, पुष्पगुच्छ द्यावा आणि त्यांना वंदन करून त्यांचे आशीर्वाद घ्यावेत.